नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस सायन्स मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तरित्या अभ्यासणार आहोत वर्ग 10वी सेतू अभ्यासक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग नंबर 2 यामधील चाचणी क्रमांक 1 संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून की ही चाचणी क्रमांक 1 कृती पत्रिका क्रमांक 1 ते क्रमांक 5 पर्यंत ज्या काही कृतीपत्रिका दिलेल्या आहेत, म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटी शीट दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटी शीटवर ही कृतीपत्रिका अवलंबून आहे. म्हणजे ऍक्च्युअली या कृतीपत्रिका कशा स्वरूपाच्या आहेत आणि कोणत्या आहेत ते पण इथं आपण थोडक्यात पाहूया. तर हे पहा, सेतू अभ्यासक्रमा जो काही तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2 साठी दिलेला आहे त्या संदर्भात हा सेतू अभ्यासक्रमाची ह्या पीडीएफ किंवा हे बुक आहे. ओके, मग यामध्ये आपण सरळ जाणार आहोत विज्ञान भाग 2 मध्ये. ओके, विज्ञान भाग 2 मध्ये आपण पाहूया. तर इथं सरळ तुम्हाला मी विज्ञान भाग 2 साठी इथं घेऊन जात आहे. ओके, हे पहा, विज्ञान भाग 1 चा इथे संपत आहे. हा शेवटचा चॅप्टर आपला विज्ञान भाग 1 चा. आता हा विज्ञान भाग 2, 3 ची चाचणी यावर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तर आता आपण इथं पाहतोय ही कृतीपत्रिका 1 नंबरची आहे. ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्यावरची कृतीपत्रिका 1, यामध्ये काय काय घेणार आहोत हे पूर्ण प्रकार इथे दिलेलं आहे. ही कृतीपत्रिका 1 झाली, 1 च्या नंतर ही दुसरी कृतीपत्रिका, त्यावरचे काही प्रश्न आहेत, त्यानंतर ही कृतीपत्रिका 2, त्यानंतर ही 2, त्यानंतर ही कृतीपत्रिका 3, पुढची ही कृतीपत्रिका ही पहा 4, आणि ही कृतीपत्रिका पुढची ही 5. तर यांच्यावर आधारित आपणास ही चाचणी सोडवायची आहे, जी की आता इथं तुम्ही पाहत आहेत ही चाचणी. याच्या नंतर इथं दिलेली ही चाचणी 1 नंबरची. मग यामध्ये एकूण सूचना दिलेले सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, आवश्यकतेचे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नाम निर्देशित आकृत्या काढाव्या, उजव्या बाजूंचे अंक गुण दर्शवितात म्हणजे मार्क दर्शवितात. एकूण प्रश्न आहेत, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण कोणती 5 सोडवायची आहेत, पण यामध्ये एकूण तुम्हाला 8 प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये एकूण 5 सोडवायचे आहेत आणि एकूण प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला इथे 8. ओके, त्यानंतर कृतीपत्रिका 6 पुढं चाचणी क्रमांक 2 साठी सुरुवात होत आहे. मग आता आपण पाहूया की हे जे काही प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न आपण इथं सविस्तरित्या सोडून घेऊया. पूर्ण कृतीपत्रिकेवर आधारित आहे ते. ओके, तर हे पहा, एक प्रश्न आपण इथं पाहूया. तर आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10वी साठी 1 ते 5 कृतीपत्रिका सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक ते शास्त्रीय व नामनिर्देशित तांत्रिकदृष्ट्या नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात आणि उजव्या बाजूचे अंक सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत. चला, अनुवंशिकता म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला इथं देत आहे. माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या क्रियेला अनुवंशिकता म्हणतात. म्हणजे माता पित्यांकडनं संततीमध्ये जे काही लक्षणे जातात त्याला आपण अनुवंशिकता असे म्हणतो. त्यानंतर गुणसूत्रे मुख्यतः कशाने बनलेली असतात, गुणसूत्रे कशाने बनलेली असतात, तर पहा गुणसूत्रे मुख्यतः केंद्र कांबळे व प्रथिने यांनी बनलेली असतो, यांनी बनलेली असतात. कशाने गुणसूत्र मुख्यतः केंद्र कांबळे आणि प्रथिने यांनी बनलेला असतो, बनलेली असतात असं पाहिजे ते. ओके, त्यानंतर खालील गुणसूत्राच्या प्रकाराला योग्य नावे द्या. हे मध्यकेंद्रकी आहे आणि हा दुसरा उपकेंद्रकी आहे. मध्यकेंद्रकी आणि उपकेंद्रकी गुणसूत्रांच्या प्रकाराला नावे दिली आहेत आपण, योग्य नावे मध्यकेंद्रकी आणि उपकेंद्रकी. ठीक आहे, आता हे पुढचा पॉइंट, उत्सर्जन म्हणजे काय. तर शरीरातील नको असलेले घातक टाकाऊ पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया शरीराच्या बाहेर काढण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. ओके, एक्सक्रेटरी सिस्टम म्हणतो आपण याला. म्हणजे शरीरात नको असलेले जे की युजलेस मटेरियल शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी जे कोणते आहेत, युरिया असेल, युरिक आम्ल, अमोनिया शरीराच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे उत्सर्जन आहे. ठीक आहे,
पुढचा, वनस्पतीमधील कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात? कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात? तर पहा, तर उपयुक्त ठरणारे पदार्थ आहेत राळ, डिंक, रबराचा चीक. वनस्पतीमधील, पहा लक्षात, वनस्पतीमधील कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त, म्हणजे वनस्पतीच्या बाबतीत ते टाकाऊ असतात पण मानवाला मात्र ते उपयोगी असतात. मग यापैकी राळ, डिंक आपण तर पाहिलेलंच आहे, डिंकाचे लाडू वगैरे, डिंक लाडू वगैरे आपण खात असाल, रबराचा चीक जेणेकरून की रबर वगैरे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो. ओके, त्यानंतर चुकी बरोबर ती लिहा म्हटले, रक्तातून नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो, कृत्रिम उपग्रह, या प्रक्रियेला वॅशलेशन असे म्हणतात. चुकी बरोबर, आणखी एकदा पहा, रक्तातून नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो, या प्रक्रियेला वॅशलेशन, याला इंग्रजीमध्ये डायलिसिस असं म्हटलं जातं, डायलिसिस. ओके, तर पहा हे बरोबर आहे, डायलिसिस प्रक्रिया आहे, एक्सक्रेटरीमध्ये हा भाग येतो. ओके, ज्यांची किडनी वगैरे खराब झालेली असेल त्या लोकांसाठी ही प्रक्रिया केली जाते, वॅशलेशन प्रक्रिया किडनी खराब झालेल्या लोकांसाठी असते. त्यानंतर पुढचा, सहसंबंध लिहा, 44x टर्नर सिंड्रोम, 44xxy. तर पहा इथे क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे आहे, सहसंबंध लिहायचा आहे, 3:1 एक संकर म्हणतो आपण त्याला. मग यामध्ये 3:9:3:3, मग याच स्वरूपामध्ये सहसंबंध, याला काय म्हणतो आपण, द्विसंकर संबंध लिहायचा आहे. 3:1 दिस इज द एक संकर आहे आणि 3:9:3:3 म्हणजे द्विसंकर. ओके, द्विसंकर यामध्ये घडत असतो. त्यानंतर पुढचा, हा झाला आतापर्यंत घेतला आपण प्रश्न क्रमांक पहिला, आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक दुसरा. तर दुसऱ्यामध्ये काय, खालील गुणसूत्राच्या आकृतीला योग्य नावे द्या, योग्य नावे द्यायची आपण, तर कोणते कोणते आहेत, तर पहा गुणसूत्र भुजा. ओके, गुणसूत्र भुजा आहे. त्यानंतर हा जो आहे ना, हे दोन्ही गुणसूत्र भुजा आहेत. त्यानंतर हा जो आहे पी, भुजा म्हणतात याला आपण. त्यानंतर गुणसूत्र बिंदू. त्यानंतर हा पुढचा क्यू भुजा. ओके, तर अशा पद्धतीने हे पॉइंट्स आपण इथं पाहिलेले आहेत. जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सुद्धा आपण विचारू शकता. त्यानंतर डीएनए, डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनए न्यूक्लिक, डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर अशा पद्धतीने. आता पुढचा 2 नंबरचा प्रश्न, खाली मेंडेलचा एक संकर संततीचा प्रयोग दर्शवण्यात आलेला आहे, रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून तक्ता पूर्ण करा. मग पहिली पिढी आहे टी 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 टी, कॅपिटल टी स्मॉल टी, तर हा काय असेल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल या स्वरूपामध्ये. ओके, त्यानंतर F1 चे स्वयं परागण असेल, उंच उंच, टॉल टॉल आणि शॉर्ट शॉर्ट, बुटकी बुटकी आपण म्हणतो याला. ओके, या पद्धतीने इथे दिलं जातं. मग यांचा काय येईल इथे, तर पहा स्मॉल टी, स्मॉल टी उंच स्वरूप येईल. त्यानंतर यामध्ये हे पहा, या पद्धतीने स्मॉल टी, स्मॉल टी येईल. ओके, आणि इथं स्मॉल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, इथं कॅपिटल टी स्मॉल टी उंच आला, स्मॉल टी म्हणजे बुटकी वनस्पती आली. ओके, तर अशा स्वरूपामध्ये हा पॉइंट आपण दुसरा प्रश्न इथं कंप्लीट केलेला आहे. आता पाहूया, थोडक्यात माहिती लिहा, डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता म्हणजे काय? गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही विकृती होय. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी, ट्रायसोमी म्हणजे 21 एकाधिक गुण द्विगुणितता म्हणजे 21 असेही म्हणतात. त्यानंतर कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर 1+ गुणसूत्र असते, त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे असतात आणि एक ॲबनॉर्मॅलिटीज त्यांच्या शरीरामध्ये दिसून येत असते. अशी बालके शक्यतो मंदी मतिमंद व अल्पायुषी ठरतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्ये आहे. मानसिक वाढ खुंटण्याची प्रक्रिया यामध्ये घडत असते. ओके, मानसिक वाढ खुंटणे म्हणजे त्याची शरीराची वाढ होत असते पण मानसिक वाढ म्हणजे त्याची वैचारिक प्रगल्भता मात्र येत नाही.
आणि यामुळे निश्चितच त्यांच्या शरीरामध्ये डिफॉल्ट्स वगैरे तयार होत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर चौथा, खाली मानवातील काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्यांचे प्रभावी व अप्रभावी असे वर्गीकरण करा म्हटले. दुमडणारी जीभ, हातावर असणारे केस, केस असणे, हातावर केस असणे, न दुमडणारी जीभ, काळे व कुरळे केस, हातावर केस नसणे, कानाची चिकटलेली पाळी, भुरे व सरळ केस, कानाची मोकळी पाळी. म्हणजे यानुसार प्रभावी व अप्रभावी यांचं वर्गीकरण करायचं तुम्हाला इथे. तर पहा, प्रभावी कोणते आहेत? दुमडणारी जीभ, दुमडणारी जीभ हे प्रभावी आहे. हातावर केस असणे, हातावर केस असणे प्रभावी. काळे कुरळे केस, काळे व कुरळे केस. आणि कानाची मोकळी पाळी, कानाची मोकळी पाळी हे काय आहेत? प्रभावी लक्षण आहेत. ओके. आणि अप्रभावी, न दुमडणारी जीभ है ना, न दुमडणारी जीभ. हातावर केस नसणे, न दुमडणारी जीभ, हातावर केस नसणे, भुरे व सरळ केस, भुरे व सरळ केस. आणि कानाची चिकटलेली पाळी, कानाची चिकटलेली पाळी हे कोणते आहेत? सर्व अप्रभावी लक्षणे आहेत. क्वेश्चन नंबर चौथा झाला आपला. आता त्यानंतर आकृती दिलेले आरएनएचे प्रकार ओळखून लिहा म्हणले. जे काही आरएनएचे प्रकार आहेत ते ओळखून लिहायचे आपणास. तर हे पहा, एमआरएनए आहे, एमआरएनए. ओके. आणि दुसरा हा टीआरएनए, हा जो काय दिले हा एमआरएनए आणि हा टीआरएनए. आकृती दिलेले आरएनएचे प्रकार ओळखून लिहा. तर या पद्धतीने आपण यांचे प्रकार ओळखून लिहिलेली आहेत. त्यानंतर पुढचा, मानवामध्ये वृक्कासोबतच फुफ्फुस व त्वचा हे अवयव टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात. कोणत्याचे? टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन करत असतात. ओके. मानवामध्ये कोणकोणते अवयव टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात, टाकाऊ पदार्थाचे? तर मानवामध्ये वृक्कासोबतच, वृक्क, वृक्क म्हणजे किडनी है ना, किडनी सोबतच फुफ्फुस व त्वचा. फुफ्फुस लंग्स आणि त्वचा आपली स्किन ही टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर उत्सर्जन करत असतात. त्यानंतर वर्णकहीनता या जनुकीय विकाराचे कारण काय? वर्णकहीनता त्याला आपण कोड फुटणे असे म्हणतो, वर्णकहीनता कलरच्या बाबतीत असतो. ओके. आणि या विकराची लक्षणे काय आहेत? वर्णकहीनता म्हणजे मेलॅनिनची कमतरता कमी. वर्णकहीनता हा एक जनुकीय विकार आहे. या विकारामध्ये शरीरातील मेलॅनिन वर्णक रंगद्रव्ये ओके तो कमी तयार होऊ शकत नाही. आणि डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिन, मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येतो. आणि वर्णकहीन व्यक्तीची त्वचा निस्तेज, केस पांढरे असतात, डोळे सामान्यपणे गुलाबी असतात, कारण परितारिका आणि दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसते. परितारिका आणि दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसतो आणि म्हणून या व्यक्तीला पाहण्यासाठी सुद्धा त्रास होत असतो. म्हणजे कोड फुटणे जो आपण म्हणत असतो ना त्या स्वरूपामध्ये. ओके. कोड फुटणे, त्याचं शरीर निस्तेज आणि एकदम पांढरीशुभ्र त्वचा बनत असते. हा झाला सातवा प्रश्न. आता पाहूया आपण. तर अशा स्वरूपामध्ये या प्रश्नांची उत्तरे आपण इथं पाहिलेली आहेत. जर यामध्ये आपणास काही जर अडचण असेल तर निश्चितच आपण आपल्या अडचणी आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून इथे विचारू शकता. ओके. यू हॅव एनी डिफिकल्टीज, कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण इथं बिंदास विचारू शकता. हे पाच सात प्रश्न आहेत. तर सातला सात प्रश्न आपण इथं पाहिलेले आहेत. ओके. तर या स्वरूपामध्ये आणि इथं जो प्रश्न क्रमांक एक आहे तर त्या प्रश्न क्रमांक एक मध्ये मात्र आठ प्रश्न आहेत आणि प्रश्न क्रमांक दोन मध्ये मात्र सात प्रश्न आहेत. ते सर्व आपण इथं क्लिअर केलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण असेल तर आपण आपली अडचण निश्चितच मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आपण बिंदास्त स्वरूपामध्ये विचारू शकता. ओके. जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला मुळीच विसरू नका. कारण का? अशाच प्रकारचे व्हिडिओज, अशाच प्रकारच्या लिंक्स, अशाच पद्धतीचे सर्व अतिशय महत्वाचे व्हिडिओज मी आपल्यासाठी या चॅनलवर अपलोड करत असतो. तर लागलीच भेटूया आपण मित्रांनो नवीन चाचणी क्रमांक दोन मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.
बाय बाय, थैंक यू, टेक केयर.